SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दारूची बाटली न दिल्याने चक्क दारू दुकानालाच लावली आग। नाशिक रोड परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे। नाशिक रोड सिन्नर फाटा येथे दारूची बाटली न दिल्याने एका सराईत गुन्हेगाराने दारूच्या दुकानाला आग लावून पेटून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 4:30 घडला आहे। नाशिक रोड सिन्नर फाटा येथील हिरामाईन्समध्ये काम करणारे विजय कसरू सोनकांबळे यांनी या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सोनकांबळे हे हिरामाईन्समध्ये काम करत असताना सोनू भागवत यांनी दुकानात येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता दारूची बाटली मागितली। यावेळी त्यांनी नकार दिला असता व्हाईट साइड शिवीगाळ करून दमदाटी केली। त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा भागवत यांनी एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानात फेकून देऊन दुकान पेटून दिल्याचा प्रकार घडला आहे। या घटनेमध्ये दुकानाचे बरेचसे नुकसान झाले असून सुदैवाने काम करणाऱ्या कुठल्याही कामगाराला कुठलीही दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर याआधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।